सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, मी जयश्री श्रीवास्तव आरोग्य जागृती मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण स्तनाच्या कर्करोगाबद्दल जाणून घेणार आहोत। भारतामध्ये दिवसेंदिवस महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढतच चालले आहे। दरवर्षी कितीतरी महिलांचा मृत्यू स्तनाच्या कर्करोगामुळे होत आहे। अनेकांनी आपली आई, बहीण, मुलगी, बायको या स्तनाच्या कर्करोगामुळे गमावली आहे। जर स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान झाले आणि त्याच्या वेळीच उपचार केले तर आपण योग्य उपचार घेऊन त्याच्याशी त्याचा सामना करू शकतो, कर्करोगासारख्या महाभयंकर रोगावर मात करू शकतो। त्यासाठीच आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सोनाली साबू मॅडम। मॅडम नमस्कार, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत। मॅडम युनायटेड सिग्मा हॉस्पिटल येथे चीफ कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। मॅडम सर्वात आधी स्तन कर्करोग म्हणजे काय, तो कसा होतो आणि त्याची लक्षणे काय आहेत याबद्दल थोडक्यात सांगा। नमस्कार, मी डॉक्टर सोनाली साबू सोनी, मी रेडिओलॉजिस्ट म्हणून युनायटेड सिग्मा हॉस्पिटल मध्ये मागच्या 12 ते 13 वर्षांपासून कार्यरत आहे। तुम्ही हे जे उपक्रम सुरू केलेला आहे अबाउट अवेअरनेस, मी तुमचं खरंच धन्यवाद सांगते, कारण हे खूप आवश्यक आहे। आजच्या आपल्या ह्या सोसायटीमध्ये फिमेल्स मध्ये खूपच स्वतःला निग्लेक्ट करण्याची खूप टेंडन्सी आहे आणि ऍक्च्युली फिमेल हे फॅमिलीचं बॅकबोन आहे। हेल्दी फिमेल इज इक्वल टू अ हेल्दी फॅमिली। तर प्रत्येक बाईनी किंवा प्रत्येक फिमेलनी आपल्या तब्येतीची काळजी घेणं हे खूप आवश्यक आहे आणि आपणच आपली काळजी घेऊ शकतो, कारण आपली बॉडी आपल्याला असे काही सिग्नल्स देते की जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की नाही, देयर इज समथिंग रॉंग। तर तुम्ही जे हे पहिला प्रश्न विचारला की ह्याचे प्राथमिक इम्पॉर्टंट याचे लक्षणं काय, नाही याचे प्राथमिक लक्षणं काय, कारण की आपण जर कॅन्सर किंवा कुठली गाठ ही लवकर स्प्रेड होण्याच्या अगोदर जर आपण डिटेक्ट केली तर याचं ट्रीटमेंट 100% होऊ शकतं, आपलं क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगलं राहतं आणि त्याच्यामुळे आपलं सर्व्हायवलही खूप चांगलं असतं। तर कॅन्सरचे प्राथमिक लक्षणं हे कसे ओळखावे हे एक अजून इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर आपण जर आपल्या ब्रेस्टला नियमितपणे महिन्यातून एकदा तरी आपण आपलं ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन केलं तर आपल्याला लक्षात येईल की कॅन्सरची प्राथमिक लक्षणं काय, आणि ते म्हणजे दोन्ही ब्रेस्टच्या साईजमध्ये काही फरक पडणं, ब्रेस्टचे जे निप्पल आहे निप्पलच्या आजूबाजूच्या स्किनमध्ये पकरिंग, म्हणजे जर आपण संत्रा बघितला तर संत्र्याचं साल कसं असतं त्याच्यावर असे खूप ठिपकठिपकाणी असं वेगळंच हे झालेलं असतं, तर संत्रा जर खूप दिवस ठेवला तर तो कसा असा पकर होऊन जातो। तर स्तनाच्या आजूबाजूची जी स्किन आहे, जी निपलच्या आजूबाजूची स्किन आहे, त्याच्यात असं पकरिंग होणं, त्याच्या कलरमध्ये बदल होणं, निपलमधून रक्तासारखं किंवा डार्क कलरचं काही द्रव्य येणं, गाठ जी की हालत नाहीये, पिरियड सोबत ती वाढत नाहीये, हे एक अजून खूप इम्पॉर्टंट लक्षण आहे। मी इथे सांगू इच्छिते की खूप जणांचं असं म्हणणं असतं की मला गाठ खूप वर्षांपासून होती मॅडम, पण ती दुखतच नव्हती म्हणून मी आले नाही। तर हे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जर गाठ आहे ती पिरियड सोबत कमी जास्त होत आहे, त्याच्यात ती गाठ तुम्हाला दुखत असेल तर ही सहसा हॉर्मोनच्या गाठी असतात, ज्याला आम्ही फायब्रोएडिनोसिस किंवा फायब्रोएडिनोमा म्हणतो। पण जर कुठली गाठ ही वर्षानुवर्ष आहे आणि आता रिसेंटली त्याची साईज वाढत आहे, ती दुखत नाहीये आणि तुम्ही जर त्याला हालवलं तर ती अशी खूप हार्ड वाटते आणि इझिली हालत नाहीये, तर अशा गाठीसाठी तुम्ही एकदम लवकरात लवकर डॉक्टरला कन्सल्ट करणं हे आवश्यक आहे। आणि प्लीज मी प्रत्येक फिमेलला सांगू इच्छिते की याच्यात तुम्ही काहीही शरम मानून घेऊ नये, आपली बॉडी आहे, आपली बॉडी आपणच काळजी घेतली तर ती चांगली राहू शकते। म्हणून अशी कुठलीही गाठ जी तुम्हाला वाटते की आता सध्याला खूप वाढत आहे किंवा ती हालत नाहीये, म्हणजे ती
हार्ड वाटत आहे आणि ते तुम्ही हलवण्याचा प्रयत्न केलं तर ती मोबाईल नाही आहे किंवा स्तनाचं साईज सडनली वाढलं आहे किंवा तुमच्या निपल मधून डिस्चार्ज येत आहे किंवा काखेत गाठ वाटत आहे, तर हे सगळे लक्षणं अशी आहेत की ज्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करायलाच हवं. अदर इम्पॉर्टंट ग्रुप इज फॅमिली हिस्ट्री. जर तुमच्या घरात फर्स्ट डिग्री फॅमिली रिलेटिव्ह म्हणजे की आई बहीण ह्यांना जर कॅन्सर असेल, कुठलाही असो, ब्रेस्ट कॅन्सर असेल, तर मग तर आम्ही म्हणतो 35 वर्षाच्या वरच्या बाईंनी लवकरात लवकर नियमितपणे येऊन आपल्या ब्रेस्ट एक्झामिनेशन करून घ्यावं. ब्रेस्ट एक्झामिनेशन सोबत आम्ही काही टेस्ट पण सांगतो, ते पण रेग्युलरली करून घ्यावे. तर हे दोन ग्रुप्स आहेत, म्हणजे गाठ किंवा मग फॅमिली हिस्ट्री. अशा दोन काही तुमच्यात तुम्हाला काही असे चेंजेस आढळले तर तुम्ही हॉस्पिटलला यायलाच हवे. कर्करोग होऊ नये यासाठी महिलांनी काय काळजी घ्यायला? आता ऍक्च्युली ऍज सच बघितलं तर कॅन्सर हे आपल्या हातात नाही, तर कॅन्सरचे कारण काय काय जर तुम्ही हे बघितलं तर आपण काय प्रिव्हेंटिव्ह हे घेऊ शकतो हे आपल्याला कळतं. आता ह्याच्यात कॅन्सरचे दोन कारण आहेत, ज्याच्यात वन वी कॉल इज इट इज नॉट इन आर कंट्रोल, जसे की फॅमिली हिस्ट्री ती आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. एज, जसं एज वाढेल तसं तसं कॅन्सरचं इन्सिडन्स वाढतं, ते परत आपल्या याच्यात नाही. दीज आर अनकंट्रोलेबल और कारण ज्याच्यात आपलं काहीच कंट्रोल नाही. अदर ग्रुप ऑफ कारण आहे ज्याच्यात आपलं कंट्रोल आहे, म्हणजे विच वी कॉल कंट्रोलेबल और रिस्क फॅक्टर्स. त्याच्यात आहे ओबेसिटी, तुम्ही जर खूप जाड असाल तर तुमचे हॉर्मोन्स वेगळे असतात आणि त्या हॉर्मोनल याच्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढतात. सिगरेट स्मोकिंग, ऑल दो इंडियामध्ये पहिले तर नव्हतं, आजकाल परत ते प्रमाण वाढत आहे फिमेल्समध्ये. सिगरेट स्मोकिंग, अल्कोहोल हे अदर इम्पॉर्टंट कॉजेस आहे. एक अदर व्हेरी इम्पॉर्टंट कॉजेस, आजकाल लोक उशिरा लग्न करतात, उशिरा पोरं होतात आणि मग ते ब्रेस्ट फीडिंग करत नाही. ब्रेस्ट फीडिंग इन इट्सेल्फ इज वन व्हेरी इम्पॉर्टंट प्रिव्हेंटिव्ह फॅक्टर. इफ यू ब्रेस्ट फीड युअर चाइल्ड, याचं इन्सिडन्स, ब्रेस्ट कॅन्सरचं इन्सिडन्स कमी होतं. आता आपण जे US मध्ये किंवा इंटरनॅशनली इन्सिडन्स हाय बघतो त्याच्यात मेन कारण असतं दे डू नॉट ब्रेस्ट फीड देअर चिल्ड्रन. तर ब्रेस्ट फीडिंगमध्ये जे हॉर्मोनल, ब्रेस्ट फीडिंगमुळे जे हॉर्मोनल चेंजेस होतात त्याच्यामुळे तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं ब्रेस्ट कॅन्सरपासून. तर अर्ली मॅरेज, अर्ली चाइल्ड आणि आजकाल जे हॉर्मोनल ट्रीटमेंट पोरं न होण्यासाठी घेतात हे खूप हॉर्मोनल, किंवा प्रेग्नन्सी राहिली तर त्याच्या म्हणजे गर्भपात करण्यासाठी खूप, तर हे जे हॉर्मोनल ट्रीटमेंट्स आजकाल फिमेल्स खूप जास्त घेतात त्याच्यामुळे पण ब्रेस्ट कॅन्सरचं इन्सिडन्स खूप वाढत आहे. तर हे जे कंट्रोलेबल फॅक्टर्स आहे, दॅट इज ब्रेस्ट फीडिंग, कंट्रोलिंग युअर हॉर्मोन्स, नॉट टेकिंग अननेसेसरी हॉर्मोन्स, अर्ली मॅरेज, चाइल्ड बिअरिंग, हे जे कंट्रोलेबल फॅक्टर्स आहेत हे आपण जर कंट्रोल केले तर आपण ब्रेस्ट कॅन्सर पासून ऍटलिस्ट काही प्रमाणात का होईना आपण स्वतःच प्रोटेक्शन करू शकतो. तुम्ही जसं म्हणले मॅडम आताच की वजन जास्त असणं हेही एक कारण असू शकतं याचं, तर वजन जास्त असणाऱ्या रुग्णांना थेरपीला प्रतिसाद द्यायला काही अडचणी नाही? नाही, असं काही नाही. पण फक्त काय होतं, ओबीस फिमेल्स मध्ये स्वतःचं ब्रेस्ट पाल्पेशन तेवढं चांगलं करू शकत नाही आणि त्यांच्या डिटेक्शनच थोडं उशिरा होतं. तर म्हणून सेल्फ, हे जे मी म्हणले पहिले, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. ते कसं करायचं आणि कधी करायचं? तर सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक मुलीनी, इट इज नॉट बाय, प्रत्येक मुलीनी जिचे पिरियड सुरू झालेले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट फ्रॉम द एज ऑफ 16 to, there is no age, every female should do her breast examination once a month. महिन्यातून एकदा प्रत्येक बाईनी आपल्यासाठी 5 मिनिटाचा वेळ काढायलाच हवा. 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. हे कधी करायला हवं? काय होतं, आता मुलींमध्ये पाळीच्या अगोदर छात्या खूप कडक असतात आणि पेनफुल असतात, तर अशा वेळी ब्रेस्ट एक्झामिनेशन पॉसिबल होत नाही. म्हणून पाळीच्या 4th किंवा 5th दिवशी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला हवं. मॅमोग्राफीसाठी पण तुम्ही जेव्हा येता आम्ही म्हणतो, कारण आम्ही दाबतो तर ज्या फिमेल्सला त्रास होतो, तर सहसा पिरियड्सच्या 4th किंवा 5th दिवशी मॅमोग्राफी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायला हवं.
हे कसं करायला हवं. आता जेव्हा आपण आंघोळ करून येऊन जातो तेव्हा एका मिररच्या समोर तुम्ही उभं राहा आणि पहिले फक्त ऑब्झर्व करा. तुमचे दोन्ही हातही तुम्ही आपल्या कमरावर ठेवा आणि ऑब्झर्व करा की आपले दोन्ही ब्रेस्टचे साईज समान आहेत ना. एक एक ब्रेस्टच्या साईज मध्ये काही अंतर तर नाहीये. कुठे काही लंप दिसत आहे का, किंवा ब्रेस्टचे जे निप्पल आहेत ते आतमध्ये ओढल्या गेलेत का, निप्पलच्या आजूबाजूच्या स्किनच्या कलर मध्ये काही फरक पडलाय का. सो दिस इज ऑब्झर्वेशन. त्याच्यानंतर तुमचे जे हाताचे हे तीन बोट आहेत ना, ह्यांचा जो हा तळव्याचा आस्पेक्ट आहे, या आस्पेक्टनी तुम्हाला ब्रेस्टचा पाल्पेट करायचं आहे. हे तीन बोटांना असं गोल गोल सेंटर पासून तुम्ही जायचंय पूर्ण पेरिफेरी पर्यंत. सेंटर पासून पेरिफेरी पर्यंत कुठे काही गाठ लागते का, त्याच्यानंतर वरून खालपर्यंत कुठे काही गाठ लागते का, दिस इज पाल्पेशन. कुठे काही गाठ वाटत आहे का, त्याच्यानंतर तुम्ही करणार निपलला दाबून बघायचं काही डिस्चार्ज आहे का. आणि शेवटी इम्पॉर्टंट आहे काखेत पण बघायचं. लोक ब्रेस्ट बघताना पण काख विसरून जातात. काखेत पण ब्रेस्टचं काही टिश्यू असतं आणि कधी कधी कॅन्सर हा तिथेही डेव्हलप होतो, तर काखेतही बघायचं. या सगळ्या एक्झामिनेशनला 5 मिनिटापेक्षा जास्त लागत नाही. सहसा आपण क्रीम लावतो, क्रीम लावता लावता हे केलं तरी चालेल. आपण जर आपल्याला वाटत असेल नाही मला वेळच नाही, आय एम व्हेरी बिझी, एनिवेज आपण क्रीम लावतो, क्रीम लावता लावता तुम्ही हे टेस्ट का होईना, पण महिन्यातून एकदा ही टेस्ट करायलाच हवी. मुलींनी पण करायला हवी. इवन गर्ल्स हू हॅव स्टार्टेड देअर मेन्स्ट्रुएशन शुड ऑल्सो डू दिस ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. आपण हे बोलतो की आज भारतामध्ये दिवसेंदिवस स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत, महिलांमध्ये याचं प्रमाण वाढत आहेत, पण नक्की संख्या किती वाढते? हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हे खूप अलार्मिंगली वाढत आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. पण ह्याच्यात घाबरण्यासारखं नाहीये, म्हणजे आपण घाबरून घरी नाही बसायला हवं. हे आपण स्टॅटिस्टिक जर लक्षात ठेवले तर इंडियामध्ये प्रत्येक 8 फिमेल्समध्ये एकाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची, इंडिया आणि US मध्ये ऍक्च्युली बघितलं तर US मध्ये 8 मधल्या 1 फिमेलला ब्रेस्ट कॅन्सर होतं, इंडियामधले 28 फिमेल्समध्ये एकाला ब्रेस्ट कॅन्सर होतं. सो सी द डिफरन्स, बट दिस डिफरन्स इज कमिंग बिकमिंग लेस. दर 4 मिनिटाला एक फिमेल इज डायग्नोस्ड विथ ब्रेस्ट कॅन्सर इन इंडिया. सो दिस इज अलार्मिंग. एव्हरी 4 मिनिट्स वन फिमेल इज बिंग डायग्नोस्ड विथ ब्रेस्ट कॅन्सर. पण अगेन मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे सगळे फिगर्स आपल्याला थोडेसे डरावणे वाटतात, पण ब्रेस्ट कॅन्सर इफ डायग्नोस्ड ॲट अर्ली स्टेजेस हॅज अ सर्व्हायव्हल, किंवा ट्रीटमेंट बरोबर घेतल्याने 90% फिमेल्स हे चांगलेच होतात. तर म्हणून ब्रेस्ट कॅन्सर बिंग डायग्नोस्ड ॲट अर्ली स्टेज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण याचं सर्व्हायव्हल रेट आणि फुल्ली क्युरेबल रेट हे खूप चांगलं आहे. पण हे कधी आहे, जेव्हा तुम्ही लवकर येता स्टेज 1 आणि स्टेज 2 ला. तर हे अलार्मिंग फिगर्स असे खूप डिस्टर्बिंग फिगर्स आहे की आणि रुरल एरियामध्ये हे 1 मधून 28 फिमेल्स आणि अर्बन एरियामध्ये म्हणजे जे लोक शहरात राहतात ज्यांच्यात परत काय हे इन्सिडन्स जास्त आहे, 24 मधून 1 फिमेलला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आहे. परत अर्बन एरियामध्ये राहणाऱ्याला लाईफस्टाईल, दॅट अमाऊंट ऑफ स्ट्रेस, अल्कोहोल, स्मोकिंग हे ह्या फिमेल्समध्ये जास्त कॉमन असल्यामुळे अर्बन फिमेल्समध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा इन्सिडन्स जे आपल्या गावाकडे राहतात त्यांच्यापेक्षा जास्त आहे. एक प्रत्येक 24 जर आपण फिमेल्स बघितलं तर त्यांच्यातला एकीला होऊ शकतं. आपण जर खेड्यातल्या बघितलं तर 28 पैकी 1 होऊ शकतं. पण तरी हे फिगर्स असे खूप चिंताजनक आहे. पण ह्याचं सगळ्याचं जर मूळ आपण बघितलं तर मूळ आहे अर्ली डिटेक्शन, ज्याच्यासाठी आपल्याला सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन आणि न घाबरता न लाज न ठेवता लवकरात लवकर डॉक्टरांकडे येणं हे सगळ्यात जास्त आवश्यक आहे. मॅडम आपण पण एक महिला आहात, आज आपण गृहिणी म्हणून महिला दुसऱ्यांसाठी सगळं करतात पण स्वतःसाठी वेळ काढत नाही, आपण आज आमच्या आरोग्य जागृतीच्या माध्यमातून त्यांना काय मेसेज द्याल? मी पहिलेही तेच म्हणलं की एव्हरी फिमेल यू शुड बी, आय मीन यू ओन युअर बॉडी अँड यू आर द वन हू कॅन टेक केअर ऑफ युअर बॉडी. आपण ऍज अ महिला, आपण बायको म्हणून, मुलगी म्हणून, सून म्हणून, आई म्हणून
इतके आपण पात्र हे सांभाळत असतो तर आपणच जर नाही निरोगी राहिलो तर आपले हे सगळे पात्र आपण कसे सांभाळणार. म्हणून आपल्या तब्येतीची काळजी हे आपण घेऊ शकतो. तर आपल्या स्वतःसाठी तुम्ही वेळ काढायलाच हवं, सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन करायलाच हवं. न लाजता तुमच्या बॉडी तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल्स देत असते. नॉट ओनली अबाउट ब्रेस्ट कॅन्सर, असे कितीतरी सिग्नल्स तुमची बॉडी तुम्हाला देत असते, जे तुम्हाला एक दिस इज जस्ट यु नो अ थर्ड सेन्स की नाही हे आता आपण हॉस्पिटलला जायला हवं, आपण आपणच आपल्या तब्येतीची काळजी घेऊ शकतो तर आपण डॉक्टरांना दाखवायला हवं. आणि कुठलाही रोग का असो ना ते जर आपण लवकर डिटेक्ट केलं तर त्याचा उपचार हे 100% होऊ शकतं. तर प्रत्येक गृहिणीनी प्रत्येक महिलांनी आपल्यासाठी वेळ काढायला हवा पाहिजे, आपल्या तब्येतीचे लक्ष ठेवायला हवं, कारण आपण निरोगी तरच आपलं घर निरोगी राहणार. खूप महिलांमध्ये मॅडम हा गैरसमज असतो की आता एकदा ऑपरेशन झालं की आता आपल्याला यानंतर कधीही कर्करोग होणार नाही, तर त्यासाठी हे अगेन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्ही विचारलंय. कारण की महिलांमध्ये असा एक गैरसमज आहे की झालं ना आता ब्रेस्टचं ऑपरेशन झालंय, आता कशाला बोलवता परत, आता काय गरज आहे मला परत हॉस्पिटलला यायची, सगळं नॉर्मल आलं होतं. तर नाही, कर्करोग हा कधीही परत होऊ शकतो. आपण ती जी गाठ काढली आहे ती नंतर म्हणजे त्याचं स्प्रेड हे अर्ली न डिटेक्ट होता कधी कधी आपल्याला नंतर कळतं, किंवा त्याच्यासाठी आपण जे काही रेडिएशन घेतलंय किंवा किमोथेरपी घेतली त्याच्यामुळेही काही कॅन्सर्स कॉमनली होतात. तर त्याच्यामुळे फॉलोअप हा एक खूप खूप इम्पॉर्टंट आहे. पर्टेनिंग टू सीए ब्रेस्टच्या फिमेल्सला आम्ही पहिल्या एक वर्षात दर 3 महिन्याला बोलवतो. दर 3 महिन्यात आल्यावर पहिल्यांदा डॉक्टर साहेब त्यांना पालपेट करून बघतात की कुठे काही नवीन गाठ तर नाहीये, काखेत काही नवीन गाठ तर नाही डेव्हलप झालेली. त्या पेशंटची आम्ही परत सोनोग्राफी करतो, कारण त्याच्यात मॅमोग्राफी आणि सोनोमॅमोग्राफी हे दोन्ही करतो. आम्ही पोटाचीही सोनोग्राफी करतो बघायला की लिव्हरमध्ये वगैरे कुठे ते स्प्रेड नाही झालेलं. सीए ब्रेस्टसाठी जे आपण किमोथेरपिटिक एजंट्स देतो त्याच्यामुळे कधी कधी जे आपल्या गर्भपिशवीचं अस्तर असतं ज्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो, सीए एंडोमेट्रियमचे चान्सेस वाढतात किंवा त्याचं थिकनेस वाढू शकतं, त्याच्यामुळे ब्लिडिंग होऊ शकतं. तर अशा फिमेल्सला आम्ही नेहमी फॉलोअप मध्ये ठेवतो बघायला की हे सगळे काही प्रॉब्लेम डेव्हलप तर होत नाहीये. तर पहिला एक वर्ष तुम्हाला आम्ही दर 3 महिन्यात बोलवतो, त्याच्यानंतर 2 वर्ष ते 3 वर्ष आम्ही तुम्हाला 6 महिन्याला बोलवतो. आणि हे सगळे आपल्याला म्हणजे अमेरिकन कॉलेज पासून हे आपल्याला आलेले डिरेक्टिव्ह असतात. हे डिरेक्टिव्ह तिकडून आलेले असतात की आपण हे करायलाच हवं. पहिला एक वर्ष दर 3 महिन्यात, 2 वर्ष ते 5 वर्ष तुम्ही दर 6 महिन्याला आलात तरी चालतं, आणि त्याच्या पुढे दर तुम्ही 1 वर्षाला आलात तरी चालतं. पण ह्याच्यामध्येही तुम्ही आपल्या ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करत राहायला हवं. काही नवीन गाठ आढळली किंवा काही तुम्हाला असे चिंताजनक काही साइन्स आढळले तर तुम्ही लगेच हॉस्पिटलला यायला हवं. की हो गाठ आहे आणि डॉक्टरांना आम्ही आता बघून आम्हाला लक्षात येतं की नाही ही हार्ड आहे गाठ, याला आपल्याला तपासणे आवश्यक आहे. तर प्राथमिक तपासणी म्हणजे मॅमोग्राफी, ही जी मशीन आहे ही मॅमोग्राफी मशीन आहे. ह्याच्यात आम्ही तुमचं जे ब्रेस्ट आहे त्याला आपण ह्या मशीनमध्ये कंप्रेस करतो आणि ह्या ब्रेस्टचे आपण एक्सरे घेतो. खूप जणांमध्ये हा एक मिसकन्सेप्ट आहे की ही फार दुखते, तर ही टेस्ट आपण तुम्हाला दाब महसूस होईल पण ही दुखत नाही. थोडंफार कुणाचं जर पेन थ्रेशोल्डच खूप कमी आहे तर तुम्हाला वाटेल पण एरवी काही दुखत नाही. याच्यात आपण दोन्ही छात्यांचं दाबून एक्सरे घेतो जेणेकरून ब्रेस्ट कॅन्सर कधी कधी गाठ म्हणूनही डेव्हलप होऊ शकते किंवा छोटे छोटे कॅल्सिफिकेशन जे की तुम्हाला गाठ दिसणार नाही महसूस होणार नाही अशा पण कॅन्सर असे पण कॅन्सर असतात, ते कॅन्सर आपण मॅमोग्राफीवर खूपच लवकर पिकअप करू शकतो. तर पहिली जी तपासणी आहे ती मॅमोग्राफी आहे. मॅमोग्राफी सोबत आम्ही प्रत्येक फिमेलचं सोनोग्राफी पण करतोच, हे आम्ही रुटीनली प्रत्येक फिमेलमध्ये करतो. तर मॅमोनंतर आपण सोनोग्राफी करतो ज्याच्यात आपल्याला अजून कुठेही जी गाठ दिसत आहे
त्याच्यात कुठे काय रक्त पुरवठा किती आहे, त्याच्यामुळे ते काखेत स्प्रेड झालंय का, त्याच्या आजूबाजूला अजून काही गाठी आहेत का, ते आपण सगळं मॅमोग्राफी आणि सोनोमॅमोग्राफीद्वारे करतो. हे केल्यावर आपण बायरॅड्स म्हणून एक हे देतो प्रत्येक पेशंटला की कोणती कॅटेगरी आहे, म्हणजे हे कॅन्सर कितपत आम्हाला वाटत आहे की हे कॅन्सरच आहे, तर हे बायरॅड्स कॅटेगरी म्हणून आम्ही देतो. जेव्हा हे रिपोर्ट डॉक्टर बघतात त्याच्यानंतर त्यांना लक्षात येतं की याची बायोप्सी घेणं आवश्यक आहे का. बायोप्सीचा अर्थ आपण त्याच्यातून थोडस टिश्यू काढतो, त्याच्यातून आपण थोडस द्रव्य आणि त्याच्यातले सेल्स काढतो आणि ते सेल्स आपण पॅथॉलॉजीमध्ये पाठवतो. त्या पॅथॉलॉजीद्वारे आपल्याला नेमकं लक्षात येतं की हे कुठल्या टाईपचं कॅन्सर आहे, हे किती घातक आहे, हे आपल्याला सगळ्यात लक्षात येतं. आता आजकाल पेट सिटी हे अजून एक इम्पॉर्टंट टेस्ट डेव्हलप झालेलं आहे, ते पण आपण ऑपरेशनच्या अगोदरच करून घेत असतो सहसा, जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की हे कॅन्सर फक्त स्तनातच लिमिटेड आहे की हे बाकी पण स्प्रेड झालेलं आहे. कर्करोग हे जर उशिरा आपल्याला डिटेक्ट झालं तर हे बरेच जसं की लिव्हर आहे, बोन्स आहे, इथे स्प्रेड होतं. तर हे सगळं आपल्याला पेट सिटीमध्ये हेड टू टो कुठे हे कॅन्सर स्प्रेड झालंय का हे लक्षात येतं. तर पेट सिटी हे एक अजून इम्पॉर्टंट टेस्ट पसरू शकते, गाठ पसरू शकते. इम्पॉर्टंटली गाठ हे स्टेज वन आणि स्टेज टू मध्ये जर डिटेक्ट झाली तर ही सहसा ब्रेस्टला लिमिटेड असते, पण लेटर स्टेज मध्ये ही गाठ कुठेही पसरू शकते आणि जर ती पसरलेली असेल तर ऑपरेशन करणं शक्य नसतं. म्हणून ऑपरेशनच्या अगोदर ही किती पसरलेली आहे, ऑपरेशनच्या अगोदर किमोथेरपीची गरज आहे का, हे सगळं नियोजन किंवा हे सगळं डिसिजन घेण्यासाठी पेट सिटी ही करावं लागतं. जर आपण कर्करोगाचे निदान झाले पहिल्या स्टेजमध्ये झाले तर आपण औषध गोळ्यांनी सुद्धा बरे होऊ शकतो. औषध गोळ्या नाही. औषध गोळ्याचा अर्थ किमो, ऍक्च्युली कर्करोगाच्या औषध गोळ्या म्हणजे किमोथेरपी असतात. तर किमोथेरपीनी गाठ ही पूर्णपणे, कारण ऍक्च्युली जर कर्करोगाची गाठ आहे आणि प्राथमिक स्टेज वन आणि स्टेज टू मध्ये आहे तर आम्ही त्याला काढून घेतलंच बरं असतं, कारण की हे कधी अजून पुढे स्प्रेड होईल हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून स्टेज वन आणि स्टेज टू, स्टेज वन म्हणजे 2 सेंटीमीटर पेक्षा कमी असलेल्या गाठी, स्टेज टू म्हणजे 2 ते 5 सेंटीमीटर असलेल्या गाठी. तर या दोन्ही स्टेजेस मध्ये आपण पूर्ण छाती काढत नाही सहसा. सहसा आपण ती गाठ काढून घेतो आणि जेव्हा ते तपासणीला पाठवतो आपण बघतो ते या गाठीच्या ज्या आजूबाजूचे मार्जिन्स आहेत त्याच्यात जर कॅन्सर नाही निघालं तर सहसा किमोथेरपीची कधी गरज पडूही शकते. ते डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ कॅन्सर. ते आपण हे गाठ जेव्हा आपण पॅथॉलॉजीमध्ये पाठवतो, पॅथॉलॉजीवाले आपल्याला सांगतात की ही कोणत्या प्रकारची गाठ होती आणि तेव्हा मग आपल्याला किमोथेरपीचा ऑप्शन असतं. त्याप्रमाणे आपण जर काळजी घेतली तर आपली आई, मुलगी, बहीण, बायको नक्कीच स्तनाच्या कर्करोगापासून मुक्त होऊ शकते. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. जल्दी आरोग्य जागृती में और भी वीडियो देखने के लिए आरोग्य जागृती को सब्सक्राइब करें, लाइक करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें. आरोग्य जागृती.